नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, आज दिनांक 16 मार्च 2020 आपण एका नवीन भरतीबद्दलची माहिती घेत आहोत. गट ड मधील या सफाईवाला पदासाठी भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. महत्वाचं म्हणजे सरसेवा भरती अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट या भरतीबद्दलची, यासाठी तुम्ही बघू शकता पात्रता जी आवश्यकता आहे ती फक्त शारीरिकदृष्ट्या जर तुम्ही तंदुरुस्त असाल तर तुम्ही एलिजिबल आहात यासाठी अप्लाय करण्यासाठी. शैक्षणिक पात्रतेने साक्षरता मागितलेली आहे, अर्थात तुम्ही साक्षर असाल, तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तरी एलिजिबल आहात. आणि वेतन तुम्हाला ग्रेडपेनुसार मिळत आहे, ज्या ठिकाणी 16,900 ते 51,900 तुमचं स्टार्टिंग वेतन असणार आहे. एकंदर एक चांगली संधी आहे मित्रांनो. ज्या कॅन्डिडेटकडे डिग्री नाही, डिप्लोमा नाही अशी कॅन्डिडेट, किंवा जे कॅन्डिडेट जास्त फार शिकलेले नाही ते नक्की यासाठी पात्र आहेत, ते नक्की यासाठी प्रयत्न करू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, चॅनल नवीन असाल अजूनही महाजॉब या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं नक्की करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत असतात. सबस्क्राईब केल्यानंतर त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा जॉब रिलेटेड अपडेट मिस न करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, कॅन्टोनमेंट बोर्ड अंबाला यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये बघा, टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 74 जागा या भरतीमार्फत भरल्या जाणार आहेत सरसेवा भरतीमार्फत. आणि यासाठी बघा, पदाचे नाव व जागा, पदाचे नाव आपल्याला माहिती आहे की सांगितल्याप्रमाणे सफाईवाला या पदासाठी भरती होत आहे. गट ड मधलं हे पोस्ट आहे, क्लास 4 मधली. तुम्ही जर यासाठी अशा प्रकारच्या भरतींसाठी प्रयत्न करत असाल तर नक्की अप्लाय करू शकता या पदासाठी. सफाईवाला या पदासाठी बघा नंबर ऑफ वॅकन्सीज, त्यामध्ये बघा जनरलसाठी 38 जागा आहेत, युआर कॅटेगरीमधल्या 38 असल्यामुळे ओबीसीला 33 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत ज्या रिझर्व आहेत, आणि पीडब्ल्यूडीच्या 3 जागा रिझर्व आहेत. या व्यतिरिक्त जरी तुम्ही अदर कास्टमध्ये असाल तर तुम्ही जनरलच्या अंडर इलिजिबल आहात, अप्लाय करण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. मात्र एक चांगली संधी आहे ओबीसी कॅन्डिडेटना, त्यांच्या 33 जागा राखीव आहेत आणि पीडब्ल्यूडीच्या 3 जागा या ठिकाणी राखीव आहेत यासाठी अर्ज करण्यासाठी. तर बघा, शॉर्ट नोटिफिकेशन जी बाहेर मिळालेली आहे आपल्या, त्यामध्ये बघा एम्प्लॉयमेंट न्यूज जे आहे त्यामध्ये न्यूज जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 14 ते 20 मार्च 2020 मध्ये. कॅन्टोनमेंट बोर्ड अंबाला यांच्यामार्फत डायरेक्ट रिक्रुटमेंट या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे फॉर द पोस्ट ऑफ सफाईवाला. यामध्ये बघा तुम्हाला कॅन्टोनमेंट बोर्ड recruit.org या वेबसाईटवर जाऊन यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऍप्लिकेशन अजून सुरू झालेले नाही आहेत. यामध्ये बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल इंडियन सिटीजन्स कॅन्डिडेट्स फॉर द अंडर मेन्शन पोस्ट. सर्व इंडियन सिटीजन यासाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी. सफाईवाला पोस्टचं नाव आहे, टोटल 74 जागा आहेत, जनरलला 38, ओबीसी 33, पीडब्ल्यूडी 3 सांगितल्याप्रमाणे. लेवल तुम्हाला वेतन सांगितलेलं आहे मी 16,900 ते 51,900. एज लिमिट सर्वात महत्वाची गोष्ट, यामध्ये 18 ते 25 वर्ष एज लिमिट आहे ओपनसाठी. रिलॅक्सेशन आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूल बाकी कॅटेगरीसाठी. फॉर एक्झाम्पल, ओबीसीला 3 वर्ष एज रिलॅक्सेशन, SC ST ला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन. जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर त्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळत आहे. क्वालिफिकेशन बघा, लिटरेट, साक्षर असणे आवश्यक आहे आणि फिजिकल फिट, इतकाच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला आहे. स्पेसिफिक कोणताही क्रायटेरिया मागितलेला नाही आहे. नेचर ऑफ पोस्ट बघा, परमनंट जॉब आहे, 6 मंथचं प्रोबेशन नंतर तुमचा जॉब जो आहे तो परमनंट होणार आहे. यामध्ये बघा, एक पोस्ट जी आहे ती VH HH आणि OH जे हँडिकॅप कॅटेगरीमधले येतात त्यांच्यासाठी रिझर्व आहे. या ठिकाणी सुद्धा हॉरिझॉन्टल कॅटेगरी दिलेली आहे, या ठिकाणी सुद्धा कॅटेगरी दिलेली आहे, तुम्ही तेही चेक करू शकता. फिजिकल रिक्वायरमेंट त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत, ST स्टँडिंग, L लिफ्टिंग, SC सीईंग हा क्रायटेरिया तुमचा असणे आवश्यक आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी. अप्लाय कसं करायचं बघा, तुम्हाला अजून याबद्दल अप्लिकेशन सुरू झालेले नाहीत, मात्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता एज लिमिट जी आहे ती ओबीसीला अदर बाकी क्लासला 3 इयर्सनं रिलॅक्सेशन आहे. जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर 10 वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे, 13 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे. अर्थात SC ला जागा नसल्यामुळे जे कॅन्डिडेट SC अंडर असतील ते ओपन कॅटेगरी अंडर अप्लाय करू शकतात, मात्र त्यांना या ठिकाणी एज लिमिट जी आहे ती मिळणार नाही, किंवा एज रिलॅक्सेशन मिळणार नाही आहे, त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन सुद्धा केलेलं नाही आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ऍप्लिकेशन फी या ठिकाणी 100 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे. अप्लाय करण्यासाठी जी नॉन रिफंडेबल आहे, ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला कॅन्टोनमेंट बोर्ड recruit.org या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, त्याबद्दलच तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल. 1/4/2020 ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होतात, अजून तुमच्याकडे 15 ते 20 दिवस आहे. ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे, डिटेलमध्ये तुम्हाला वेबसाईटवर कॅन्टोनमेंट बोर्डच्या मिळून जाईल. अजून तीही मिळालेली नाही, मात्र या भरतीमार्फत जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर नक्की तयारी करू शकता. शेवट डेट आहे 30/4/2020. त्यानंतर बघा, प्रिंटआउट तुमचं त्याच दिवशी तुम्हाला घ्यायचं आहे, डाउनलोड तुम्हाला नंतर त्याबाबत सांगितलं जाईल, माहिती मिळवली जाईल, तुम्हाला वेबसाईटवर चेक करायची आहे.
या ठिकाणी जे एज लिमिट आहे ते तुम्हाला 30/4/2020 अर्थात 30 एप्रिल रोजी कन्सिडर केलेलं आहे सर्व पदांसाठी त्यांनी किंवा सर्व कॅटेगरीमधली लोकांसाठी. एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत. अर्थात हे जे अंबाला हे लोकेशन आहे तुम्ही बघू शकता, ॲज पर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ हरियाणाच्या अंडर येत असले तरी हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे रिक्रुटमेंट आहे. तुम्ही नक्की त्या ठिकाणी जाऊन अप्लाय करू, त्या ठिकाणी मतलब इथून अप्लाय करून मे बी तुमची एक्झाम त्या ठिकाणी होऊ शकते. याबाबत क्लॅरिटी नाही, नोटिफिकेशन डिटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला याबाबत माहिती मिळून जाईल. एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. या भरतीबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर महाजॉब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जॉबवरती डेली अपडेट मिळवण्यासाठी. धन्यवाद.